नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वीचा इतिहासाचा जो 11वा धडा आहे प्राचीन भारत आणि जग त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत। मित्रांनो, हा आपल्या पोर्शन मधील इतिहासाचा शेवटचा धडा आहे। तर सुरुवात करूया आता, प्रश्न क्रमांक 1 आहे, ओळखा पाहू। तर काय ओळखायला सांगितलेलं आहे आपल्याला, पाहूया या ठिकाणी आपण काय ओळखायला सांगितलेलं आहे। रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणी। तर मित्रांनो, रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणं कोणती आहेत? महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि तमिळनाडू मधील अरिकामेडू या ठिकाणी महाराष्ट्रातील रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेल्या आहेत। मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया। कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कला शैलीचा उदय झाला, ती शैली। तर मित्रांनो, कुशाण काळामध्ये भारतामध्ये गांधार कलेचा उदय झाला। कोणती कला आहे ती कुशाण काळामध्ये? गांधार कला। पुढे आहे महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा। तर मित्रांनो, महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहेत। पुढे आहे प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश। तर मित्रांनो, प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार कोणत्या देशांमध्ये झाला होता? तर तो झाला होता म्यानमार, थायलंड आणि इंडोनेशियामध्ये। कुठे झाला होता? म्यानमार, थायलंड आणि इंडोनेशियामध्ये। कारण की त्या काळामध्ये सम्राट अशोकाने सुद्धा धर्म प्रसारासाठी खूप प्रयत्न केले होते। प्रश्न क्रमांक 2 आहे, विचार करा आणि लिहा। त्यातील प्रश्न क्रमांक 1 आहे, आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो। तर आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो याच्या मागे काय कारण आहे? कारण आग्नेय आशियातील इंडोनेशियामध्ये आज सुद्धा रामायण आणि महाभारत यातल्या ज्या कथा आहेत त्यावर आधारलेली नृत्य आणि नाट्य लोकप्रिय आहेत। आग्नेय आशियातील राज्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला। प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड आणि इंडोनेशिया या देशांमध्ये पोहोचला। नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिरांचीही निर्मिती झाली। यावरून आग्नेय आशियातील कला, आग्नेय हा शब्द आग्नेय असा घ्या, आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यांवर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो। का? कारण की इंडोनेशियामध्ये रामायण आणि महाभारत हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत। त्याचप्रमाणे भारतातील जो बौद्ध धर्म आहे तो म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया या देशांमध्ये पोहोचला। म्हणून आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2, चीन मध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली। तर मित्रांनो, चीन मध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना का मिळाली? इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग, काय नाव होतं चीनी सम्राटाचं? तो चीनचा आहे, यांची नावं विचित्र असतात बरं का, चीनी सम्राटांची नावं। मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे दोन बौद्ध भिक्खू चीन मध्ये गेले। कोण? धर्मरक्षक आणि कश्यप मातंग। आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांची चीनी भाषेमध्ये रूपांतर केले आणि त्यामुळे चीनी लोकांना बौद्ध धर्म समजला, बौद्ध धर्माचे महत्व समजले आणि त्यानंतर चीन मधील बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली। पुढे आहे प्रश्न क्रमांक 5, अधिक माहिती मिळवा। आता कशाबद्दल अधिक माहिती लिहायची आहे आपल्याला? गांधार शैली। तर गांधार शैली काय आहे पहा, ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळामध्ये भारतामध्ये एका नव्या कला शैलीचा उदय झाला। कोणाच्या काळामध्ये? कुशाण काळामध्ये। आणि त्या कला शैलीला गांधार कला असं म्हटलं जातं। गांधार कला शैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या, लक्षात ठेवा। गांधार कला शैलीत कोणाच्या मूर्ती घडवल्या गेल्या? गौतम बुद्धांच्या। आणि या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या। अफगाणिस्तानामध्ये गांधार नावाचा प्रदेश आहे, त्या ठिकाणी या मूर्ती सापडल्या, म्हणून त्या शैलीस गांधार शैली असं म्हटलं जातं। आणि या शैलीतील मूर्तींची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी अगदी मिळती जुळती आहे। पुढे आहे रेशीम मार्ग कशाला म्हटलं जातं ते पाहूया। मित्रांनो, चीनमध्ये तयार होणारं जे रेशमी कापड होतं त्याला भारतामध्ये चिनानशुक असं म्हटलं जायचं। चीनमध्ये तयार होणारं रेशमी कापड आहे त्याला भारतामध्ये काय म्हटलं जायचं? चिनानशुक, कारण ते चीनवरून यायचं। आणि हे जे चिनानशुक होतं म्हणजे रेशमी कापड चीनमधलं, त्याला भारतामध्ये खूप मागणी होती।
प्राचीन भारतातील व्यापारी हे चीनांशू पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत. हा व्यापार खुश्कीच्या मार्गाने होत असे. खुश्कीचा म्हणजे मित्रांनो रस्त्याचा मार्ग म्हणजे जमिनीवरचा मार्ग, आणि म्हणून या मार्गाला रेशीम मार्ग असं सुद्धा म्हणतात. आणि प्राचीन भारतातली काही जी प्राचीन स्थळं आहेत ती रेशीम मार्गाशी जोडलेली होती. त्यामध्ये कोणकोणती? महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेलं नालासोपारा हे या रेशीम मार्गाशी जोडलं होतं. नालासोपारा नाव ऐकलं असेल तुम्ही. आणि फाइयान आणि युआन श्वांग हे बौद्ध भिक्खू सुद्धा रेशीम मार्गाने सुद्धा भारतात आले होते. हे प्रवासी युआन श्वांग आणि फाइयान अशी ही आपण रेशीम मार्गाची माहिती लिहू शकतो. अतिशय सोपी उत्तरं आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा, वहीत लिहून ठेवा, पाठ करा. याची जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, मी तुम्हाला त्याची पीडीएफ पाठवू शकतो. थँक्यू.